Hay coffee. Ah, thank you. Caiga. कहीं नहीं। अगं आशिका उभी आहेस? आई मला ना काहीतरी सांगायचं आहे। हां मग सांग ना। आई नंतर सांगे ना। काय रे कामावर निघालास? हो सगळं ठीक आहे ना? हां चाललंय। आई जरा तुझी सही लागेल चेकवर, उद्या पगार आहेत ना सगळ्यांचे, उद्या देशील येऊ मी। अरे आम्ही यायचंय ना रे आज। मग त्याला आणायला कोण जाणार आहे? मनीषा। बर ठीक आहे निघू। अरे अग बिंदू बिंदू। होय। अग काय सांगत होतीस मगाशी? बोल ना। विसरले। जाऊ मी? जा। काय जेवत असतील? मला सोडावंच लागणार आहे या लोकांना। कोर्टात माझ्या विरुद्ध गुन्हा सिद्धच होऊ शकत नाही। मी कोणत्याही कागदपत्रांवर सह्याच केलेल्या नाहीत। ज्या ज्या लोकांकडून पैसे घेतले त्या त्या माणसांव्यतिरिक्त इतर कुणीही मला पैसे घेताना पाहिलेलंच नाही, त्यामुळे मी सुटणार। पण कधी कोर्ट म्हटलं म्हणजे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे। या या बसा। काय झालं माळकरी बुवा? काही नाही, तारीख पडली। अरे 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 हो तुम्ही वाईट वाटून घेऊ नका। मलाही वाईट वाटलेलं नाही आणि माझा कुणावरही राग नाही। आता गुरुच्या सान्निध्यात आणखी काही दिवस वाढले, बस त्याच्यातच आनंद आहे। म्हणजे मला सुद्धा तारखांवर तारखा मिळत राहाव्यात असं वाटतं की काय तुम्हाला? हो छे छे छे, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नाही, मी तुमची माफी मागतो। हवं तर पाया पडतो। नाही 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 माळकरी बुवा असं करू नका। पांडुरंग पांडुरंग माळकरी बुवा, अहो माझ्याबद्दल तुमच्या मनात असा विचार कसा येईल? तुमचं मन स्वच्छ आहे मी पाहू शकतोय ना ते। पांडुरंग पांडुरंग। काय कुमार कसे काय? काय रे नवीन बिझनेसचा शोध वगैरे चालू केला की नाही? त्याच कामासाठी चाललो होतो पण मांजर आडवं आलं, आता काय काम होत नाही। मांजर आडवं आलं ना तर 2 मिनिटं बसावं आणि मग जावं, काम नक्की होतं। हां पण ज्याला काही करायचंच नसतं ना त्याला काहीतरी निमित्तच लागतं, मग मांजर आडवं आलं काय आणि नाही काय। हिचं काहीतरी करायला लागणार, फुल अँड फायनल। नाही नाही बाबन, हे बघ वनवासचं सगळं काम आता तूच पाहतेस की नाही, त्याच्यामुळे असल्या लहान सहान गोष्टींच्या निर्णयासाठी माझी अजिबात वाट पाहत जाऊ नकोस। अगं पण तू स्वतःच निर्णय घेत जा ना।
अच्छा, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आजच्या मीटिंगला मी हजर राहावं असं तुझं म्हणणं आहे? बरं बाई, येते ग मी. मग तर झालं ना, मग ठेव फोन. अच्छा, आता बोला बाईसाहेब, काय तक्रार आहे तुमची? तक्रार नंबर एक, बाबा आम्हाला सोडून डॉक्टर आंटीकडे निघून गेले, त्यामुळे आई दिवसभर रडत असते. म्हणून आपण ठरवायचं सगळ्यांनी की बाबांची कट्टी घ्यायची. तक्रार नंबर दोन, रमेश काका कुठे गेलाय, केव्हा येणार हे मला कुणी सांगत नाहीये. तक्रार नंबर तीन, मी आल्यापासून तू माझ्याबरोबर मुळीच गप्पा मारल्या नाहीयेस. अरे खरंच की? बरं, आपण असं करूया, ही जी तुझी तिसरी तक्रार आहे ना, ती आधी सोडवून टाकू. आज आपण दोघी जणी खूप खूप गप्पा मारू. हा, अरे अच्छा, पण एक प्रेझेंट आणलंय मी तुझ्यासाठी. गिफ्ट? हा, दाखव दाखव. हे घ्या बाईसाहेब. काय आहे यात? गोष्टीची पुस्तक. हे बघ, अभ्यास खूप करायचा पण मध्ये मध्ये गोष्टीची पुस्तकं सुद्धा वाचायची. हा, कुठल्या गोष्टी आहेत यात? फॅन्टसीच्या आहेत. फॅन्टसीच्या? फॅन्टसीच्या म्हणजे? अगं म्हणजे याच्यातला माणूस असतो ना, तो काहीही करू शकतो. म्हणजे समज एखादा माणूस संकटात पडलाय ना, तर हा लगेच तिथे जातो आणि त्या माणसाला सोडवून आणतो. म्हणजे? अगं म्हणजे आता समुद्राच्या तळाशी समज जहाजच बुडालंय, तर हा समुद्राच्या तळाशी जाऊन ते जहाज वर काढतो. एखादं विमान समज आकाशातच बंद पडलंय, तर हा वरती हवेतल्या हवेत ते विमान दुरुस्त करतो. माहितीये? वाव, जर असा माणूस मला भेटला ना, मी त्याला सांगेन जा माझ्या बाबांना माझ्या समोर आणून माझ्या घरात हजर कर. पण आजी, गोष्टीतली पुस्तकातली माणसं ना खूप खोटी असतात, ते आपल्याला कधीच भेटत नाही. असं नाहीये सोनू, हे बघ आपलं भाग्य असलं ना, तर अशी माणसं सुद्धा आपल्याला भेटतात. आणि समज नाहीच भेटली, तर आपणच तसे चमत्कार करून दाखवायचे काय? शनू ग माझते. अरे प्रतीक्षा, कशा आहात? मी ठीक आहे ग, तू कशी आहेस? डिस्चार्ज कधी मिळाला तुला? कालच. ओ, आय एम व्हेरी सॉरी, मी तुला हॉस्पिटलमध्ये मात्र नाही भेटायला येऊ शकले. नाही नाही, इट्स ओके. मीच तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना. नाही ग, तुझा जॉबच आहे तो. रमेशने काही गैरप्रकार केलेले आहेत असं तुला वाटलं म्हणूनच तू लिहिलंस ना ते. नाही पण तरी सुद्धा, म्हणजे तुमचं नाव न घेताही मी रमेशबद्दल लिहू शकले असते. आय एम रिअली व्हेरी सॉरी. जाऊ दे ना, आपण विसरून जाऊया दोघी जणी. बरं ग, कुमारच्या जॉबचं काय झालंय? ऑलमोस्ट झालंय, आता फक्त त्यांनी निर्णय कळवायचा. कुमार आहे ना आता घरी? कुमार माझ्या समजुती पण प्रमाणे गेला बाहेर बहुतेक. गीता असेल? हो, गीता नक्की आहे वरती. मग मी जरा तिला भेटून येते. हो चालेल, मला जरा मीटिंग आहे ग, मी निघते मात्र. बरं बरं. हाय गीता. हाय. काय ग, अचानक कशी काय? सहज तुला भेटायला आले. अरे वा, ये आत ये ना. बस मी आलेच. थँक्यू. कधी मिळाला डिस्चार्ज? कालच. आणि लगेच हिंडायला सुरुवात केली? अगं कंटाळा आला होता ग खूप, दिवसेंदिवस झोपून काढले, कधी एकदा डिस्चार्ज मिळेल असं झालं होतं मला. हे मात्र अगदी खरं. ए, कोण माणसं होती काही कळलं? नाही, पोलीस तपास चालू आहे म्हणतात. खूप रिस्की असतो नाही तुमचा जॉब? छे ग, आणि तसं पाहायला गेलं तर रिस्क कशात नसतं, उलट मला तर मस्त थ्रिलिंग वाटलं. हो, असं काहीतरी व्हायला पाहिजे आयुष्यात. हे असं? अगं जीवावर बेतलं असतं तुझ्या. हो ते खरं आहे, पण तरी सुद्धा छान वाटलं. कमाल आहे तुझी. आपण असं म्हणूया ना,
की ह्या प्रसंगामुळे मला तुझ्यासारखी चांगली मैत्रीण मिळाली. तुझी कशी आहे तब्येत आता? छान आहे. काळजी घे हा. कुमार म्हणत होता तू खूप टेन्शन घेतेस म्हणून. टेन्शन म्हणजे अगं, आमच्या घरात अशा घडामोडी घडत आहेत ना. मला कल्पना आहे. पण गीता, तू अतिविचार करणं बरोबर नाही आहे. कुमार आहे ना, तो या सिच्युएशनमधनं निश्चित काहीतरी मार्ग काढेल. तू काळजी नको करूस अजिबात. तुला एवढा विश्वास आहे यांच्यावर? ऑफकोर्स, म्हणूनच मी त्याला जॉब ऑफर केला. कुमार सारखी माणसं या पत्रकारितेच्या क्षेत्रात काहीतरी नाव कमावू शकतात. म्हणजे यांना जॉब ऑफर करण्यामागचं एवढंच कारण होतं? थँक्यू सो मच. चल ग, थँक्यू काय त्याच्यात. कुमारमध्ये क्वालिटीज होत्या म्हणून मी त्याला जॉब ऑफर केला. नाही तर दुसरं काय करू शकणार होते मी त्याच्यासाठी. माझ्यामुळे त्याचा स्टॉल पाडला गेला, माझ्यामुळे तो बेरोजगार झाला, याचा सल मात्र मनात कायम राहिला असता. एनिवे, कुमारने हा जॉब करायला होकार दिला, त्यामुळे माझ्या मनावरचा भार खूप हलका झालाय. प्रतीक्षा खरंच खूप चांगली आहेस तू. चल ग गीता, हे काय आता नवीन? अरे अरे, हाय कुमार. हाय. मी माझ्या कामाला सुरुवात केली आहे प्रतीक्षा. तुझ्यावर जो हल्ला झाला ती झेंडेची माणसं होती. पुजारी आलाय का? आलेत का? पाठवा त्याला, जरा पाठवा आतमध्ये लवकर, अर्जंट. मी आहे कमीन सर. काय आहे कमीन? काय मी आहे? या इकडे, या इकडे. मी बोलवलं तुम्हाला. हा, ऑफिशियल असेल की काय वागता सगळं? बसा बसा, इकडे जीव टांगडी लागला माझा. तो कधी येणार आहे? काय तो महादेव? आणि तुम्ही इकडे मी आहे, मी आहे का? नाही सर, खरं असं कधी होत नाही. वेळेचा अगदी पक्का आहे तो. अरे कसला पक्का? मला तो नुसताच पक्का वाटतोय. नाही सर, गेले 6 महिने मी त्याच्याकडे स्वतः इन्व्हेस्टमेंट करतोय. नाही पण म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. त्याचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ आहे. बापरे. नाही पण घाबरण्यासारखं काही नाही सर. काय आहे ना, 1-2 दिवस पैसे पुढे मागे होतील, पण आपले पैसे काही बुडणार नाहीत. खरं म्हणजे आज तो नक्की येईल. येईल ना? हो. तुम्हाला माहित नाही काय माझी अवस्था आहे. तुमच्याकडे काय नंबर बरं का त्याचा? हो आहे ना. द्या जरा, द्या. अरे यू मॅड पुजारी? इतक्या महत्वाच्या माणसाचा नंबर असा लिहितात? असा एवढा कागदावर? इडियट. चांगला कागदावर लिहून घेत जा ना तुम्ही. काय तोंड बघताय माझ? जा जाऊन फोन ट्राय करा त्याला. जा. 1 मिनिट चाललात कुठे हे का? हॅलो महादेव. ए हो, शाहसाहेब. नाही काय झालं, ते महादेव सेल्स अँड सर्व्हिसेसचा नंबर आला होता ना, तो कट झाला ना मध्ये म्हणून. नाही काय नाही, तुमचा माल तयार आहे, तुम्ही टेम्पो पाठवा. ओके. हो, मला एक दुसरा फोन येतो, प्लीज. हां, बाय. महादेव. अरे नंबर गेला कुठे? अशी का बघतेस? अशी का बघतेस? अभिनंदन करा माझं. का? आधी करा तर.
अभिनंदन गीता. थँक यू. बर आता मी हे अभिनंदन का केलं हे सांगशील? सांगू? तुम्हालाच नाही सगळ्या जगाला ओरडून सांगावं असं वाटतंय मला. काय? कारण मी आज खूप गीता सावकाश खूप खुश आहे. गीता? कारण माहितीये तुम्हाला? नाही. कारण माझा विश्वास होता तुमच्यावर. माझ्या नवऱ्याने अत्युच्च शिखरावर गेले तुम्ही सगळे बघणार आहात. हे मी बघीनच की नाही माहित नाही, पण मी त्यांच्या वतीने तुम्हाला शब्द देते कारण मी आज खूप गीता 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 पावलट म्हणा पडली असेस ना आता तुम्ही असताना. काय का मी हसतोय? कारण विचार. कारण मी पण आज सॉलिड म्हणजे सॉलिड म्हणजे सॉलिड खुश आहे. कारण आज मी माझ्या बायकोला आनंदाचा क्षण देऊ शकलो आणि त्यापेक्षा मी सॉलिड 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 खुश आहे. कारण विचार. कारण की नेहमी मुळू 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 रडणारी ही माझी बायको या आनंदाच्या क्षणी आनंदाश्रू वाहते की काय अशी मला भीती होती, पण तसं झालेलं नाहीये. तुमच्यामुळे बावळत पडली असेस ना. बस जाऊ मी. आत्ताच तर आलात. हो, पण तू शब्द दिलास ना आत्ता लोकांना पलंगावरून. काय ते अत्युच्च शिखर वगैरे ते खरं करायचं असेल तर काम करायला नको. मग मी नाही अडवणार. आणि माझं यश पाहायला तू असशील की नाही वगैरे असं का म्हणलीस तू? असं म्हणाले मी? प्लीज परत असं बोलायचं नाही. चल बाय बाय. अरे हिरो काय मग कसा गेला कॅम्प? मस्त. रात्री कॅम्प फायर, डान्स, गाणी. फर्स्ट क्लास. काय पण आमची आठवण आली की नाही तुला? म्हणजे काय, एकदा तर एका मुलाबरोबर भांडण झालं. काय बोलतो? माझ्या पाठीत गुद्दा मारला. असला राग आलेला ना. काय करू, दहावीतला मुलगा होता तेव्हा तुझी आठवण आली. तू असताना आपण असला हाणला असता, तुला बोलतो सॉलिड हाणला असता, तुला माहिती आपण. काकाची आठवण पुतण्या कशासाठी काढतो? मारामारीसाठी. छान. चला चिरंजीव, यापुढे भांडणं मारामाऱ्याच्या विषयी बोलायचंही नाही, कळलं? आणि चल आता आंघोळ बिंगोळ उरकून घे. साहेब साहेब आला? आला महादेव आला? नाही नाही, त्याचा फोन आला होता. तो औरंगाबादला कुठे कामात अडकलाय, उद्या येईल म्हणाला. उद्या? म्हणजे आज नाहीच. काळजी करू नका साहेब, तो जर फसवणाऱ्यातला असता तर त्यांनी आपल्याला फोन तरी केला असता का? हे सोडा हो, हे लोक फार हुशार असतात. आपला विश्वास बसा म्हणून त्यांनी फोन केला सुद्धा असेल. असं बोलू नका साहेब. नक्की येईल ना तो उद्या? हो उद्या नक्की येईल. यावेळेला आता पैसे मिळाले ना, तोंड बघायचं नाही ते महादेवचं परत. बस सोनाली सोनाली अभयाला वाटत. सोनाली सोनाली कुठे गेला? अरे घाबरलेला मी. घाबरून कुठली? तू माहितीयस मोठा हिरो असते. केव्हा आला? आत्ता चालो. मस्त मज्जा केली असेल ना तिकडे? म्हणजे काय, स्विमिंग, हॉर्स रायडिंग. हॉर्स रायडिंग? अरे तू म्हणजे दात व्यवस्थित दिसतात तुझे. मी पडत बिडत नाही, एकदम फर्स्ट क्लास रायडिंग करतो. नंतर रोप क्लाइम्बिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग. छान, आल्या आल्या झाली सुरुवात गप्पा मारायला. अग पण चल, खायचा प्यायचा काही नाही का तुला? चल. अशी काय करतोय काका?